सर काय सांगाल, सध्या 2 दिवसापासून जोरदार पाऊस सुरू आहे, त्याच्यामुळे 2 दिवसापासून मुंबई उपनगरात आणि आपल्या ग्रामीण क्षेत्रामध्ये सुद्धा शेतीकडे पाऊस चालू आहे. यामुळे जे शेतमाल सध्या आपल्या शेतातून निघायला लागलेले ते भिजून येतात आणि ऑलरेडी मुंबईमध्ये पाऊस चालू असल्यामुळे ग्राहकांची सध्या कमतरता आहे. त्या या सगळ्या ह्याच्यामुळं आज आपल्या दर थोडे ढासळलेले आहेत. भाज्यांना घ्यायला सध्या ग्राहक कमी आहे, पावसामुळं पब्लिक घराच्या बाहेर निघत नाही आहे आणि जे काही शेतकऱ्यांनी शेतमाल पिकवलेला आहे तोही ओल भिजून येत आहे. भिजलेल्या भाजीला किंमत कमी असते कारण ती खराब व्हायचे चान्स 99% होतात. त्यामुळं सध्या रेट एकदम मार्केट डाऊन झालेले आहेत. जे वाटाण्याचे रेट 2 दिवसापूर्वी 120 रुपये होते, आज ते 80-90 रुपयापर्यंत आलेले आहेत. प्रत्येक याचाच भाजीचा रेट 2 दिवसापूर्वी 36 रुपये किलोपर्यंत कोबी होती, कोबीचा रेट आता 28 रुपयापर्यंत झालेला आहे. फुलावरीचं तसंच झालेलं आहे, फुलावर सध्या म्हणजे खराब होऊन येते. इथे आपण वांगी वगैरे हे सर्व पाताल, कारली पाताल, याच्यामध्ये 5-5, 10-10 रुपये किलोला दर कमी आलेले आहेत आणि पाऊस उघडतच नाही आहे. ज्यावेळेस व्यापार जे रिटेल व्यापारी आहेत यांच्या टायमिंगमध्येच पाऊस मुसळधार झाल्यामुळे ग्राहक होत नाही आहे, भाजीचा खप कमी झालेला आहे. सध्या मंदी मार्केट मंदी मानता येईल. पावसामुळे ते माल खराब होण्याची शक्यता असते का काय? भाजी पहिलीच गोष्ट, भाजी नाशवंत असते. ज्या शेतामध्येच भाजी भिजून येते त्यावेळेस ती गाडीमध्ये शेतकरी लोड करतो तर त्याला हवा लागतच नाही. आज आपल्याकडे एक हिमाचल प्रदेशवरनं गाडी आली होती, त्याला राजस्थान बॉर्डरपासून जो पाऊस लागला आहे तो मुंबईपर्यंत पाऊस आहे. इतका वेळ पॅकिंगमध्ये ताडपत्रीमध्ये बांधून तो भाजी ठेवू शकत नाही, त्यामुळे ती भाजी सडते आणि ही ना भाजी खराब होण्याचं प्रमाण पर्सेंटेज वाढत होते. सध्या कुठून कुठून माल येतो परराष्ट्राने आपल्या राज्यात? आपल्या राज्यामध्ये सध्या गुजरात, हिमाचल प्रदेश आणि कर्नाटक इकडून सगळ्यात जास्त सध्या भाजीच्या आवक आहे. ग्राहकांचा प्रतिसाद कसा आहे पावसामुळे? ग्राहकांचा प्रतिसाद एकच आहे की त्यांच्याकडे रिटेल ग्राहक यायलाच तयार नाही आहेत पावसामुळे, जो तो आपल्या घरातच सध्या थांबतात लोक. व्यापाऱ्यांना तोटा सहन करावा लागतो? व्यापाऱ्यांना 100% याचा तोटा सहन करावा लागतो. नाव काय तुमचं? माझं नाव गणेश काशीनाथ मोरे.